पवन मोबाइल एंड इलेक्ट्रॉनिक्स आपल्यासाठी घेऊन आले एक जबरदस्त हिवाळी ऑफर। फ्रीज, एलईडी, वॉशिंग मशीन, आटा चक्की, एसी, कूलर यापैकी कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त 1 रुपया भरून, फायनान्स उपलब्ध। ऑफर कालावधी 1 नोव्हेंबर ते 31 नोव्हेंबर पर्यंत, नियम व अटी लागू। पलूस शहरात मोबाईल्स, लॅपटॉप, कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक होम अप्लायन्सेस, सीसीटीव्ही विक्री व खात्रीशीर दुरुस्तीचे एकमेव ठिकाण पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स पलूस। आजच भेटा पवन मोबाईल, पाटील टॉवर, कराड तासगाव रोड, पलूस। 76661635। खटाव ग्राम पंचायत पंचवार्षिक निवडणुकीसाठी सर्वसाधारण पुरुष सरपंच आरक्षण आहे। 9 सदस्य सरपंचाशी निवडणूक होणार आहे। सरपंच पदासाठी 2 उमेदवार तर सदस्य पदासाठी 18 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत। गत निवडणुकीत काँग्रेसनं सरपंच पदासहित 7 जागा जिंकत सत्ता काबीज केली होती, तर राष्ट्रवादी भाजपा युतीला केवळ 2 जागा मिळाल्या होत्या। काँग्रेसच्या नीलावती गुरव थेट जनतेतून सरपंच झाल्या होत्या। काँग्रेस विरुद्ध भाजपा राष्ट्रवादीशी निवडणूक होणार आहे। नरसिंह ग्रामविकास पॅनलचे नेतृत्व काँग्रेसचे ओंकार पाटील, श्रीकृष्ण पाटील, शिवाजी पाटील, दीपक पाटील, शशिकांत आदमाने हे करत आहेत। त्यांच्या विरोधात कैलासवासी भाऊसो गुंडा पाटील पुरस्कृत नरसिंह परिवर्तन पॅनलचे नेतृत्व भाजपाचे विश्वजित आनंदराव पाटील, शशिकांत पाटील, राष्ट्रवादीचे प्रभाकर साळवे हे करणार आहेत। पलूस तालुक्यात 15 ग्रामपंचायतींसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून गावागावात ऐन थंडीत राजकारण तापायला सुरुवात झाली आहे। तालुक्यातील 4 ग्रामपंचायतींसाठी तिरंगी लढत तर अन्य ठिकाणी दुरंगी लढत होणार आहे। आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या दृष्टिकोनातून काँग्रेस राष्ट्रवादी भाजपासाठी ही निवडणूक अग्निपरीक्षा असणार आहे। त्यामुळे माजी मंत्री डॉ विश्वजित कदम, आमदार अरुण लाड, भाजपाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक असणार आहे।